तीर्थ तुळसी तुळशीचं तीर्थ आमच्या धर्मामध्ये पवित्र मानलंय भाऊ. फूल दारू पिऊन 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 कोंबड्या बकऱ्या खाऊन जरी मेला तरी म्हणतात तोंडात तुळशीचं पान. असं कोणी म्हणतं का कोंबडीचं पग घाला त्याच्या तोंडात कोंबड्याच खाल्ल्या? नाही, तुळशीचं पान घाला. का? ते पवित्र मानलेलं आहे. तुळशी नव्हे भगवान स्वतः सांगतात अण्णा, मी जर हरवलो उद्धवान जर तुला शोधायचं असेल तर पहिलं तुळशीजवळ पाहायचं. तुळशी पाशी वन माळी सदा तिष्ठत असे. तुळशी पाशी वन माळी सदा तिष्ठत असे. संताची सावली तुळशी पासी वनमाळी सदा तिष्ठत असे. पहिले ठिकाण तुळशी जवळी, दुसरे ठिकाण भक्तांचे मेळी, तिसरे ठिकाण संताचे हृदय कमळी सत्ते जाण उद्धवा. पण पहिलं ठिकाण तुळशी जवळी. अति प्रिय आवडणारी वस्तू देवाला म्हणजे तुळशी. आणि हे सर्वांना तो शब्दपाठ आहे, अति प्रिय आवडे तुळशी बुक्का. काकडा करणारी मंडळी आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैशी प्रीती करी भोळा भाविका वगैरे वगैरे मध्ये आलं सगळे. पण शब्द काय घातला? अतिप्रिय आवडे. नुसता प्रिय नाही, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. मी त्या दिवशी उल्लेख केला इथे दोन शब्द आहेत, तुळशी आणि बुक्का. आणि दोन्ही अर्थ संयुक्तिक आहे. एक तर द्वंद्व समास करा नाही तर षष्टी तत्पुरुष करा, दोन्हीचा अर्थ योग्य लागतो. द्वंद्व समासात आणि षष्टी तत्पुरुषमध्ये थोडा असा फरक आहे. ज्या समासाची दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. शत्रू मित्र खरं खोटं पाप पुण्य भीमार्जुन कृष्णार्जुन वगैरे. तसं तुळशी बुक्का दोन्ही पद प्रधान आली, तुळशी आणि बुक्का, म्हणून द्वंद्व समासही होतो. आणि जर षष्टी लावून चा लावला तुळशीला तर तुळशीचा बुक्का चाचीचे. हां, चाचीचे म्हणजे ते व्याकरणातलं आहे ना, तर चाचा आणि चाची करा तुम्ही. चाचीचे ओण ओण तोंड पेक्षापासून वारूस ते सलाते सला नाते ते गुरुजी शिकवायचे पहिल्यांदा. काय आता नाही, जुना जुनी गोष्ट आहे ते. बरं का भाऊ? ते सात विभक्त्यामध्ये आठव्याला मग नुसता नो असतो, ते संबोधन येतं अष्टमीत. गोकुळ अष्टमी नाही, व्याकरणातली अष्टमी सप्तमीच्या पुढची, तिथे नो नो येतो. नो म्हणजे यनवो नाही, नळाचा न त्याला काणार, मग मात्रा नो म्हणजे संबोधन. मुलांनो माणसांनो हे संबोधन अष्टमीला असते. हां, अष्टमीला आपलं चाललंय चाचीचे, हे षष्टीचं आहे. हे तृतीयामध्ये येतंय ते ने एम सी, ने एम सी ने कधी तृतीया कधी लागेल. जे साधन आहे त्याला तृतीया लागत असते. तुम्ही म्हणा पाहण्याचं साधन काय आहे? डोळा. चालण्याचं साधन काय भाऊ? पाय. ऐकण्याचं साधन कान. मग वाक्य करा बरं, तृतीयाच लागणार. मी डोळ्याने पाहतो, पायाने चालतो, कानाने. अरे चुकून बोला तरी तृतीयाच लागणार. ने हे तृतीयेचं येतं. आपलं काय चालू आहे? हा षष्टी तत्पुरुष. चाचीचे तुळशी आणि बुक्का हे द्वंद्व झालं. आणि चा लावला तर तुळशीचा बुक्का. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का म्हणजे तुळशी आवडते आणि बुक्काही आवडतो देवाला, अतिप्रिय. पण जर षष्टी लावली तर तुळशीचा बुक्का. कारण तुळशीची लाकडं जाळून ती जुनी तुळशी झाली म्हणजे त्याचे लाकडं जाळतात आणि त्याचा चाळून बुक्का करतात. त्याच्या सेंट घालायची गरज नाही, इतका सुगंधी असतो तो तुळशीचा बुक्का. भाऊ आपल्या नशिबाला जो बुक्का आहे तो येड्या बाबळीचा आहे. कोणाला माहिती कशाचा केला? तिथं पाकिट भरून भरते समय वजन 100 ग्राम, किंमत 140 रुपये, सुगंधी
चालले येड्या बाबोईचा बुक्का घेऊन पंढरपुरावरून गावला. खरा तुळशीचा, तुळशीचा बुक्का. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, नाही तर अतिप्रिय आवडे तुळशीचा बुक्का. वाटल ते घ्या. देवाला अतिप्रिय आवडणारी वस्तू तुळशी आहे. कशावरून? अण्णा सगळ्यांना लक्ष्मी प्रिय आहे. लक्ष्मीच्या मागं रात्रंदिवस पळणं चालू आहे. आता फक्त कपडे बदलले लक्ष्मीनं. पूर्वी आता दीपक भाऊ तांबडी झाली, 2 वर्ष 3 तांबडी साडी नेसली, 1 वर्ष 2 निळी साडी. पण लक्ष्मी शेवटी, हा लक्ष्मीच्या माग. पण देवाला लक्ष्मीपेक्षा तुळशी प्रिय. कशावरून? एवढी प्रिय लक्ष्मी तिला पायाजवळ ठेवलं, त्याच्यापेक्षा प्रिय तुळशी तिला कंठात धारण केलं. बस इथे उत्तर आहे. लक्ष्मीपेक्षा प्रिय, अरे प्रिय वस्तू कुठं असते? प्रिय कंठाला. आईच्या दृष्टीनं बाळ प्रिय असते. दिवसभर रानामळात काम करणारी माऊली भूक लागलेली, घामानं भिजलेली, गवताचा भारा डोक्यावर, झोपडपट्टीत राहणारी आली की भारा टाकते खाली सायंकाळी, तिचा 1.5 वर्षाचा पिंट्या दुडू दुडू धावत येतो, मम्मी मम्मी मम्मी, तसंच उचलते लेकराला. पहिलं कंठाला लावतो. उचलोनी करी कंठीला बे, उचलोनी करी कंठीला बे, उचलोनी करी कंठीला ओ, उचलोनी करी कंठीला बे, अमंगळ पणे कंठाला दृष्टीनं अतिप्रिय बाळ. मग आली कामावून की पहिली बाळाला उचलून कंठाला, अमंगळपणे कंटाळ्या न करी उचलूनी करी कंठी लावी. म्हणजे अतिप्रिय वस्तू कंठाला लावल्या जाते. लक्ष्मीला फक्त पायाची सेवा दिली, देवानं तुळशी कंठात धारण केली. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. म्हणून तुळशीचं तीर्थ, केशवाचं पूजन, एकादशीचं व्रत. महाराज म्हणतात याशिवाय आम्ही इतर साधनाच्या भानगडीत पडणार नाही. अनेक नेणे वा साधन, म्हणजे याचा अर्थ बाकीची साधनं आहे. एकंदर उपायाची नाही वाणी येथे, पण प्रमुख साधनं 4 दिलेली आहेत. ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग.
पण त्या त्या साधनाचा विचार केला तर हे भक्तीपेक्षा कठीण आहे. ज्ञान मार्ग सर्वसामान्याला न पेलवणारा आहे, कारण ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा मल आणि विक्षेप या दोन दोषाची निवृत्ती केली ना, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. आणि आत्मज्ञान प्राप्तीची चार साधनं आहे, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. हे पहिलं वैराग्य, त्याच्या आधी विवेक पाहिजे. विवेकासहित वैराग्याचे बळ, उगच शब्द घातला नाही विवेक, नाही तर वैराग्य स्मशानात गेल्यावरही होतं. आणि थोडा उशीर झाला की ते म्हणतं उरका म्हणा गाय बांधू नये, हे स्मशान वैराग्य. म्हणून विवेकासहित वैराग्य, विवेक म्हणजे विवेकाची व्याख्याच आहे, संताच्या संगतीत बसल्यानंतर हे कळतं. सत्संगतीने आत्मा अविनाशी, आत्मा मलिक, नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्या पण शोषयती मारुतः. ज्याचा शस्त्रानं नाश होत नाही, अग्नीनं जळत नाही. सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा निश्चय होणे याला म्हणतात विवेक. ही इतकी सुटसुटीत व्याख्या विवेकाची आहे, पण ते घरी बसून नाही कळत. घरी बसून नाही कळत, या एकादशी माऊलीनं जो निर्णय घेतला आत्मा मलिक आश्रमात जाऊन तेव्हा कळलं, हे घरी बसून नाही. हे तर कीर्तन ऐकून गेलं म्हणजे लगेच नातवाला मांडीवर घेतं, घेऊ नये असं नाही घेऊ, पण त्याला हे दोन तासापुरतं खरं वाटतं आणि तिकडे गेल्यावर 22 तास ते खरं वाटतं. म्हणून संत बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती आपले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला, निश्चय होणे. म्हणून संताच्या संगतीमध्ये राहून आत्मा अविनाशी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व विनाशी आहे असा निश्चय झाला याचं नाव विवेक आहे. त्यानंतर वैराग्य भाऊ, वैराग्य म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. शब्द मागं पुढं चालणार नाही. वैराग्य अहिकेचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परी भोगावे न रुचे मनामाजी, याचं नाव वैराग्य आहे. नाहीतर यकुल तर एक आहे, गोर गोमट आहे, देखणं आहे, गडगंज श्रीमंती आहे भाऊ. अनेक मुलीच्या बापाची टपाला आली तरी लग्न करण्याची इच्छा नाही, याचं नाव त्याग आहे. पण एक वयाच्या 55 होईपर्यंत महाराष्ट्रभर फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही, तिथून पुढे समाजाला सांगत सुटलं पठ्ठा ब्रह्मचारी राहणार, दुसरं काय करणार, याचं नाव वैताग. भक्ती ते नमन बस, वैराग्य तो त्याग. हो मग त्याग कशाचा? त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा. ए अहंकारा दवडा, तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. अहंकारा म्हणजे अहम करो मी, मग त्याचा झाला अहंकार. अहम म्हणजे मी, करो मी, मी करतोय असं वाटणे, याचं नाव अहम करो मी तिरुथाभिमाना, याचं नाव अहंकार आहे.
चार ओळीची कविता कवी लिहितो, अर्ध पान परिचय फोटो सहित पेपरला देतो, 4,500 अभंगाची गाथा लिहिली तरी आपुलिया बळे नाही मी बोलत, याला म्हणता लक्षात घ्या. एवढी ज्ञानेश्वरी लिहिली तरी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी, मा येथे माझे जी उरले पायिकपण, म्हणून त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. विवेक बरं का रोहिदास, वैराग्य शमादी षटक, शम दम श्रद्धा उपरम समाधान आणि तितिक्षा, ही सहा, याचं नाव शमाधी षटक. आणि मोक्षाची इच्छा असतो त्याला, त्याचं नाव मुमोक्षू आहे. मोक्षाची इच्छा, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, हे दोन त्याचे विभाग पडतात. हे सगळे पाठ आहे तुम्हाला उगच पाहताय माझ्याकडे. ही आत्मज्ञान प्राप्तीची चार साधनं आहे. हा ज्ञान मार्ग ज्याने या जन्मी, मी एक मजेदार दृष्टांत त्या दिवशी नाही का अण्णा, ते एकानं श्रीमंतानं जेवायला सांगितलं, आले जेवायला, बरं लोणकडी तुपातली जिलेबी होती हो. जेवण झाल्यावर त्या हौदात जाऊन हात धुतल्यानंतर एक उदास होऊन बसलं शेजारचं, म्हणतले का 50 जिलेब्या दाबल्या माझ्या समोर, तोंड उतरलं तरी. म्हणलं 50 जिलेब्या दाबल्या बाबा, पण 1,000 रुपयाला एक पडली. मालकानं बिल घेतलं का रे? नाही हो. मग हात धुवायला हौदात गेलो ना, एका तोळ्याची अंगठी, ती बोटं चिकट झाले पडली. काय लबाड बोलतो, शपथ पांडुरंगाची झाल बरं. आता सोपा वेदांत बरं का. मग तिथं हौदाजवळ नेलं, हे शपथ घेऊ घेऊ सांगतो, मग तरी अंगठी का दिसत नाही? 3 दोष आहे. पाणी 12 फूट हे आवरण दोष, पाणी गढूळ मल दोष, पाणी हालतंय विक्षेप दोष. आवरण मल आणि विक्षेप. मग आता तिला सांगते, तुरटी आणा तुरटी. टाकली तुरटी, पाणी स्वच्छ झालं. म्हणला पिवळं पिवळं काहीतरी आहे व. मग तेच सांगतो आहे का, 1 तासापासून विश्वास ठेव ना तुम्ही माझ्यावर. म्हणजे आता अंगठीचं अजून स्पष्ट ज्ञान नाही, कारण पाणी हालतंय ना. खिडकी बंद करा, खिडकी बंद करा. खिडकी बंद केल्यावर वारा यायचा, थांबला हौदाचं पाणी, स्थिर झालं, अंगठीचं स्पष्ट ज्ञान झालं. म्हणजे तुरटी टाकल्यानं मल दोष गेला आणि वारा थांबल्यानं विक्षेप दोष गेला. आता अंगठीचं ज्ञान स्पष्ट झालं, पण हाती येईना ना, का आवरण दोष आहे, 12 फूट पाणी आहे. मग कॉक मोकळा केला, अर्ध्या तासात हौद रिकामा झाला, आणि मग अंगठी हाताला आली. आवरण मल आणि विक्षेप, तसं ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म म्हणजे तुरटी, उपासना वारा बंद करणे, निष्काम कर्म आणि उपासनेच्या द्वारा मल आणि विक्षेप हे दोन दोष घालवले, फक्त आवरण दोष शिल्लक आहे. आणि त्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकार आहे. काही म्हणतील अण्णा आज बुवा बिघडला, कीर्तन काय करतोय काही समजेना म्हणून, हा ना, प्रभून जाऊ द्या. एवढे महात्मे भेटतात का आम्हाला श्रोते म्हणून, हा म्हणून हे आमचं आमचं चाललं, तुम्ही लक्ष देऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञान मार्ग सर्वसामान्याला न पेलवणार आहे. योग मार्गाचा विचार करा, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग गुद पीडन कुंडलिनी कलमिल दलभंग वर्धुवायूचा श्वेत तोडून करी ओढभंग ब्रह्मरंध्री मिसळपरी मुमुक्षुदंग नागिनी उत्साय नवई द्वारे निरोधन नाडीत्रया माझे सुषुम्ना संचरण न साधेहा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. हा मार्ग दुस्तर आहे. योग कर्माचा विचार करा, तो सूक्ष्म आहे. मंत्र चढे थोडा धड जीव होय वेळा, लगेच एका अक्षरानं बदल झाला. अण्णा मी त्या दिवशी सांगितलं, एकाला सांगितलं, बायको 6 महिने झाले पडून होती, म्हणला एक तुम्ही भैरवी मातेचा मंत्र जपा, फायदा होईल. 3 दिवसात फायदा होईल. ते बसलं मांडी घालून, माता भैरवीचा मंत्र बायको 6 महिन्यापासून पडून होती, उठत नव्हती, आणि यानं सुरू केलं. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. दिवसभरातच फायदा झाला भाऊ, बायको उठली, पोर पडतच आलं 15 वर्ष. बाबा उठली मम्मी,
याला एवढा आनंद झाला मंत्र चालू ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोरपळत आलं, बाबा काय मेली का रचा भ झाला भाऊ. भार्याम रक्षती भैरवी तर उठली आणि भार्याम भक्षती भैरवी मेली. ए मंत्र चळे थोडा हा सूक्ष्म आहे, तो दुस्तर आहे, तो न पेलवणार आहे. अनेक नेणे वा साधन, मग राहता राहला तो भक्ती मार्ग सोपा आहे. भक्ती पंथा पाऊ सोपा पुण्य नागवे या पापा हे येने जाने खेळता येने जीते खंडती. भक्ती पंथा सोपा पुण्य नागवे या पापा ये भक्तिपंत बहु सोपा. पण त्याचे नऊ प्रकार आहे, श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. त्याच्यामध्ये कीर्तन भक्ती सोपी आहे. पण कीर्तन भक्ती चार विभाग आहे. आता हे सोप्यातलं 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 सोपं. अनेक मार्गापैकी भक्तिमार्ग सोपा, भक्तिमार्गाचे नऊ प्रकार, त्याच्यातली कीर्तन भक्ती सोपी. आणि कीर्तन भक्तीचे चार, रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. ज्याच्यात लीला गायल्या जातात ते लीला कीर्तन, गुणाचं वर्णन, गुण कीर्तन, रूपाचं रूप कीर्तन, ज्याच्यात नामाचं महात्म्य सांगितलं ते नाम संकीर्तन. म्हणजे भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथात जे नऊ विभाग, त्यातली कीर्तन भक्ती सोपी. आणि कीर्तन भक्तीतला एक प्रकार जो नाम संकीर्तन, ते सोप्यातलं सोप्यातलं सोपं. म्हणून अनेक नेणे बा साधन आणि आमचे वंशी हरी कीर्तन. इथपर्यंत आलो आपण, 14 मिनिट शिल्लक आहे, बरोबर करतो. आता ही सगळी महात्म्य मंडळी भेटल्यामुळे मी विचारसागरात गेलो, तिथून पुढा येवल्यात आलो. रघुमा रघुमा